सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी एक महत्वाचे जाहीर आवाहन केले असून बदलापूर येथील घटनेप्रकरणी सोशल मीडियावर खोटे व चुकीची पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जाहीर आवाहनातून दिली आहे. 23 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एक जाहीर आवाहन करणारे एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार बदलापूर येथील अल्पवयीन पीडितेच्या व तिच्या कुटुंबियाच्या प्रकृतीविषयी चुकीची व गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावरून पसरवणाऱ्या व्यक्तीची सायबर सेल ठाणे आयुक्तालयांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन अंबरनाथ ठाणे स्थित 21 वर्ष वयाच्या युवतीने सत्यता न पडताळता चुकीची व गैरसमज पसरवणारी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने तिला ताब्यात घेऊन तिच्यावर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहर मधील जनतेला देखील आवाहन करण्यात आले आहे की कोणीही बदलापूर येथील अल्पवयीन पीडितेच्या व तिच्या कुटुंबियाच्या प्रकृतीविषयी कोणत्याही स्वरूपात अफवा पसरवू नये. कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये याची दक्षता घ्यावी. सोलापूर सायबर पोलीस ठाण्यांकडून अशा पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवून असून गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस आयुक्त यांनी जाहीर आवाहनातून दिली आहे.